केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं आजपासून देशभरात तालुका स्तरावर एक लाखांपेक्षा जास्त आयुष्यमान भारत आरोग्य आणि निरामयता मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश महिला आणि बालविकास माहिती आणि प्रसारण मंत्रालय पंचायती राज आयुष आणि शिक्षण यासारख्या प्रमुख मंत्रालयांच्या सहकार्यानं मेळावे आयोजित केले आहेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुमारे एक आठवडाभर या आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून आयुष्यमान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्र आणि टेलिमेडिसिन आणि टेलिकन्सल्टेशन याबाबत जनजागृती केली जाईल अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे आज नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव इथे शासकीय रुग्णालयात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आरोग्य मेळाव्याचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ केला नागरिकांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत आणि देशातल्या नागरिकांचं जीवन निरोगी व्हावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या संकल्पनेतून हे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत असं डॉक्टर भारती पवार यांनी उद्घाटन कार्यक्रमात सांगितलं या का मेव्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मोठ्या नागरिक रुग्णालयाला देत आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आजपासून जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका आरोग्य केंद्रात आरोग्य मेळावे आयोजित केले जात आहेत घनसावंगी इथे आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत केलं या शिबिरात लहान मुलं स्त्रिया तसंच वृद्धांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे या शिबिरात मिळणारं आयुष्यमान आरोग्य कार्ड सर्वांनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड प्रमाणे जवळ बाळगावं असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांनी यावेळी केलं आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आज वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी इथेही आरोग्य मेळा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात नागरिकांना जन आरोग्य योजनेची माहिती देण्यात आली तसंच लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आलं या योजनांचा लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे